दिशा दिशा ऐक माझं प्लीज जाऊ नकोस तू मला सोडून जाऊ नको मी नाही जगू शकणार हात सोड करून ठेवलं थांबा थांबा श्वास घ्या आभाळ कोसळल्यासारखं काय करताय काय झालंय भाऊ साहेब आभाळच कोसळलं असं समजा भाऊ दिशा आली आहे बोलके दिशा तर रोजच येते ना मग त्यात नवीन काय असं नाही साहेब भाऊ ती घरदार सोडून आली आहे भाऊ मोठी बॅग घेऊन आली आहे इथेच राहणार आहे ती हा इथेच आली क्षण आला काहीच बघायची गरज नाही आता मला तो क्षण आला इतक्या लवकर येईल असं मला वाटलंच नव्हतं आनंद बोलके बोलके अहो गोडा धोडाचं काहीतरी बघा आधी माझ्या त्या दिशाला विचारा तिला कुठली मिठाई आवडते ती आणायची काय बोलके खर तर असं सेलिब्रेशन व्हायला पाहिजे शॅम्पेन फोडली पाहिजे अशी आणि शॅम्पेन मग नंतर स्कॉच व्हिस्की सगळं सगळं तेही करायचं बोलके तेही करायचं पण आधी आधी आज आपण ते दिशाच्या आवडीच्या मिठाईवर भागवायचं बरं का हा मी असं बघू नका जा आता ते मिठाईचं काहीतरी आणा हा ठीक आहे विश्वजीत हा दिशाच ते घर सोडणं आणि इथे येऊन राहणं आता या खेळाला खरी मजा येणार आहे विश्वजीत बघच तुझा कसा चेकमेट करून टाकतो तुम्ही आलीस बाळा काय शिकवलं शाळेत आज बस काय नाही पण आज आम्हाला खूप होमवर्क दिलाय आणि त्याच्यात एक चॅप्टर मला येतच नाहीये मग टीचरना विचारायचं ना विचारलं पण टीचर म्हणाले घरून वाचू नये आणि बघ ना त्याचाच होमवर्क दिला अग बाई असं झालं का तुला माहिती आज ना आम्ही खूप सारे गेम्स खेळलो हो कुठले कुठले अरे रंगाई ये बस हा तू सांग आम्ही आज खो खो खेळलो लंगडी खेळलो पकडा पकडी आणि आज मी एक नवीन गेम पण शिकली कुठला ग सात घर तुम्हाला दाखव मी इकडे 1 2 3 4 दिशा सांभाळ आता मी सुवर्ण आहे सुवर्ण जा बाळा तू आज जाऊन आवर आल्यानंतर आपण गमती ऐकू तुझ्या जाशे दिशा अवशे सत्यजित भालेकर अस्ति प्रारंभ अंत अस्ति प्रारंभ अंत अस्ति प्रारंभ शेवट जवळ आलाय विश्वजीत शेवट जवळ आलाय अरे तू कलकी बनण्याचा प्रयत्न केलास कलीला मारू शकत नाहीस काय तू कलीला मारू शकत नाहीस कारण का कली हा अमर आहे अनंत आहे मी तुझ्या आयुष्यातला कली आहे विश्वजीत पालेकर मी तुझ्या आयुष्यातला कली आहे आणि तू कितीही मला हरवण्याचा प्रयत्न केलास तरी मी हरू शकत नाही
हा सगळा फापट पसारा बोलण्यापेक्षा मुद्द्याचं काय सांगशील? मुद्द्यावर येऊ, पण मुद्दा एवढाच आहे, दिशा तुझं सगळं ते घर दार सगळं सोडून इथे आली आहे, तिला इथेच राहू देऊ का? तिच्याशी गोड गोड बोलून तिच्या समजूत घालू आणि तिला परत पाठवून देऊ? म्हणजे मला काही समजत नाही अरे. आता तू माझ्यापेक्षा वयानं मोठा आहे, मला तुझ्याशी चर्चा करावी. दिशासाठी तू बऱ्याच गोष्टींवर पाणी सोडू शकतोस, होय का नाही? हा होय का नाही? हे बघ सत्यजीत, तुला जे हवंय ना ते स्पष्ट बोल. माझे दोनच लक्ष आहेत. MD पदावरून तू राजीनामा द्यायचा आहेस आणि कंपनी पब्लिक लिमिटेड करण्याच्या पेपर्स वर मुकाट्याने सह्या करायच्या. शिवजीत, हे युद्ध मी लगेच संपवेन, ताबडतोब कायमचा. माझं वचन आहे हे रे. बोला बोला विश्वजीत भालेकर, बोला, तोंड उघडा. तसंही तुम्हाला गरिबीत राहण्याची सवयच लागली आहे ना? प्रत्येक वेळी समाजाला दाखवून द्यायचं मी किती गरीब आहे, मी किती शोषिक आहे. लपवा छुपी करायची तुला सवयच आहे आधीपासून. त्यामुळे ज्या माणसांना माझी कदर आहे तिथे जाऊन मी राहू. काय अवस्था करून ठेवले हे आपल्या पोत्याची त्या लोकांनी. रंगावर हल्ला झालाय काय? म्हणजे त्यातनं तो तसा बचावलाय पण हाताला गोळी लागली आहे त्याच्या. विश्वजीत किंवा ममता असं न बघता एक माणूस म्हणून का नाही बघू शकत माझ्याकडे हा समाज? कंपनीचे पार्टनर्स आणि इन्व्हेस्टर्स सगळ्यांना साडी घालणाऱ्या विश्वजीत सोबत काम करायचं नाहीये. मग मी काय करू आता? मुखाट्यानं पुरुषाचे कपडे घालून MD खुर्चीत बस. सत्यजीत हरले मी. मला तर टँगो डान्स करायची इच्छा व्हायला लागली, पण कोण पार्टनरच नाही माझ्या पुढे. ए विश्वजीत, उद्याची हेडलाईन असणार आहे ही. एका तृतीय पंथाची MD पदावरून घेतली माघार. बापरे, ऐकलंस का? यमक पण झुलल माझ्या तर्फे आणि अपेक्षित पडे. थँक्यू थँक्यू दादा, थँक्यू. आज कैसी याद आ गई रे मेरी? मुझे तो लगा भूल गई तू मुझे. अरे तेरी गुरु माँ अभी जिंदा है. तौबा तौबा, गुरु माँ मरे आपके दुश्मन? अरे दुश्मन मेरी जूती से. ये बता कैसे चल रहा है सब? वैसे तो मैं अच्छी हूँ गुरु माँ, और अभी ममता के घर में उसी के साथ रहती हूँ ना. जोड़ी बना लिए क्या ममता से? कई आश्रम वाश्रम तो नहीं खोल दिया? अरे मजाक कर रही मैं. तेरी ममता तो बहुत बड़ी बन गई है अभी. इतने सालों में एक भी बार मिलने को नहीं आई मेरे को. अभी सुना है
बहुत बड़ी कंपनी की मालकिन वालकिन बन गई है। हुँ? चलो, किसी चेली ने तो मेरा नाम रोशन किया। आप वही तो रुक। द्रविड़ ने इतना चुनौ लगा दिया। मुझे जल गया सारा। बोल क्या बोल रही थी। हाँ वही, वो ममता थोड़ी परेशान है। नो, गुरु से मिलने चेला नहीं आता, इसका मतलब ये नहीं कि गुरु उसका पीछा छोड़ देता है। सब पता है मेरे को, सब पता है मेरे को। वही आप तो जानती है ना, कई साल पहले ममता एक बच्चे को लेके आई थी आपके पास। हाँ जानती मैं, वही ना, वो कचरे के डिब्बे से उठा के लेके आई थी वो बच्चा। मैंने बोला उसको जिंदगी खराब मत कर बच्चे की, किसी आश्रम में जाके भर्ती कर उसको, लेकिन नहीं सुनी मेरी, लेके गई घर को। हाँ वही दिशा नाम है उस बच्चे का, उसी के जन्म को लेके ही तो सारा बखेड़ा खड़ा हो गया है ना। आप तो जानते हैं वो ममता का भाई सत्यजीत बड़ा नालायक है। वो कह रहा है कि दिशा उसी की बेटी है, टिंडोरा पीट रहा है हर जगह। तो अब मैं क्या कर सकती इसमें। आप भी तो कर सकते हैं ना गुरु माँ, इसीलिए तो मैं यहाँ आई हूँ। मैं चाहती हूँ कि आप दिशा को समझाए और ममता के पास वापस लेके आए। आपको तो पता है ना ममता ने उस बेसहारा बच्चे को कैसे सहारा दिया, पाल पोस के बड़ा किया, और ये सत्यजीत वो उस दिशा को हत्या के ममता का सारा अधिकार हक छीनना चाहता है। और अगर तेरी ममता पीछे नहीं हटी तो फिर तो और अच्छी बात है ना गुरु माँ, ममता अपने लोगों के लिए कुछ करना चाहती है। शायद ऐसा भी हो सकता है ना गुरु माँ कि हमारे लोगों को समाज अपना ले। और गुरु माँ चेले के फायदे में गुरु का भी तो फायदा होता है। जा बोल तेरी ममता को मैं आ रही, और समझाती उस लड़की को। जा बताती हूँ ममता को, अब आना, फोन करना मेरे को। चन्नो सारी रीति रिवाज भूल गई रे। खुशी में मेरी मती मारी गई थी। आना, आने के पहले फोन करना, मैं आती हूँ। गुरु का भी फायदा हो सकता है। डैडी आज मुर्गी परत आली है। बाळ परत आता माझ्याकडे। माय लिटल प्रिन्सेस, सांगतो बाळा, त्या दुष्टांनी मला सांगितलं होतं की माझं बाळ मेलं पण नाही। माझं अंतर्मन मला खरं सांगतो दिशा, तू त्या झोपडपट्टीत राहणं मला खरंच आवडत नव्हतं, पटलं नव्हतं। मी तुला स्वतःहून म्हणणार होतो पण बरं झालं तू स्वतःहून आलीस। ते मी काय विचार केला माहितीये, मी जर का तुला सांगितलं ते सगळं सोडून इथं ये तर मला असं वाटलं की तुला असं वाटेल मी तुला तुझ्या आईपासून तोडतोय। म्हणजे तिनं तुला किती वर्ष, तिने तर मला तेव्हाच तोडलंय तिच्यापासून जेव्हा तिला कळलं की मी तुमची मुलगी आहे। त्यामुळे ओके फाईन। अरे बघ बाळा, जे झालं गेलं सगळं आता मागे सोडून द्यायचं आपण। हा आता आपण आपल्या आयुष्याला नव्यानं सुरुवात करायची।
माय लिटिल प्रिन्सेस. अरे बाळा, तू बंगल्यातून येताना जे जे काही बघितलंयस काय ते सगळं तुझं आहे आता. हा खुश, तुमची स्वतःची सेपरेट होम आहे. हा हॅपी ओके. शर्मिष्ठा वर्धेची रूम माझ्या बाळासाठी रेडी करा. तिला पाहिजे तसं इंटिरियर डिझाईन करायचं आणि ती म्हणेल ती वस्तू त्या रूम मध्ये असली पाहिजे. बोलके. ठीक आहे सर, रूम रेडी करायलाच घेतली. ओके. मी तुझ्यासाठी अजून अजून काय करू बाळा. मी मला काय काय करते. मी माझ्या तोंडात शब्द पण नाही. मी काय बोलू आता. देवाच्या चरणी जरा नमस्कार करूया. चल चल. देवा थँक यू व्हेरी मच. देवा थँक यू. फक्त एकच भीक माझ्या झोळीत घाल रे. माझ्या मुलीला माझ्यापासून कधीही लांब करू नकोस प्लीज. तिच्या नशिबात जे जे सुख लिहिलं आहे ते सगळं तिच्या पदरी घाल रे देवा. बाळा तू करडते, तू रडायचं नाहीस. एकही अश्रू डोळ्यातून आला नाही पाहिजे. टाइम टू सेलिब्रेट ना असायचं तू. जादू करतो मी तुझ्या आवडीची मिठाई. तू म्हणशील ती मिठाई. बघा माझ्या पण तोंडाला पाणी सुटलं. कुठली 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 दूध तुला सांग. पण आता तू थकली असेल ना. तू चेंज कर. तू तुझ्या रूम मध्ये सेटल राह. बोलके. साने बघा, दोन कामं करायची. ते एम डी पदाच्या राजीनाम्याचे पेपर आणि कंपनी पब्लिक लिमिटेड करण्याचे पेपर ते दुसऱ्या वकिलानं तयार केले. ते काही करून आजच्या रात्री बंगल्यावर पोचवा. ओके. मला हवं तसंच घडायला लागलंय आता. कंपनी पब्लिक लिमिटेड करायची म्हणजे त्या दोन्ही डायरेक्टरच्या सह्या घ्यायला लागणार. तर विश्वजीत ममता तो तर मुकाट्यानं सही करेल. ते म्हातारं म्हाताऱ्याला कसा मी बाटलेत उतरू. जास्त ऑइली नको हा करू केस. मग स्कूल मध्ये माझ्या सगळे चप्पू चप्पू करून चिडवतात. अग बाई हो का. बर नाही करता फार. अगदी ना मम्मावर गेलीस बघ. तुझ्या मम्माला देखील आवडायचं नाही तेल वगैरे लावलेलं. मी नुसतं म्हंटल ना की विंचरते तरी पळत सुटायची अख्ख्यात चाळभर. आणि मी तिच्या मागे एका हातात बाटली तेलाची आणि दुसऱ्या हातात फणी घेऊन. मम्मी पण तिचीच मुलगी आहे ना. आहेस ग बाबा. ए आत्या, मम्मा कामाला कुठे गेली आहे? तू कुठे चाललीस का? माझ्या डॅडींच्या घरी. मम्मा तिच्या ऑफिसात खूप काम आहे ना म्हणून गेली बाळा. मम्मा तू कशी लवकर आली? माझं काम संपलं ना म्हणून मी आले. हो मी सांगितलं तिकडे आमच्या सुवर्णाला भूक लागली असेल तिला जेवायला वाढायसाठी मला जायला हवं म्हणून आले. अजून गमत ना मम्मा बद्दल. मम्मा बद्दल अजून काय सांगू बर. हा तिला असं खूप छान तेल लावून दिलं ना की माझ्या कुशीत येऊन झोपायची.
आणि सांगायची आई मला गोष्टी सांग ना आपल्या शास्त्रातल्या पुराणातल्या हिस्ट्री मधल्या आणि ती ऐकत राहायची छोटे छोटे से डोळे टवकारलेले कान ऐकत असायची माझी पोर कृष्ण तिचा फेवरेट माहितीये म्हणून खूप साऱ्या गोष्टी कृष्णाच्याच सांगायचे वाटलं होत त्या गोष्टी ऐकून तिला तिच्या आयुष्यात खूप काही मिळेल पण सुना मैं गुरुमा को मिल गया जा बाळा जा गावकर जा गुरुमा को मैंने सब कुछ बता दिया है वो यहाँ आएगी और दिशा को सब कुछ समझाने वाली है काय उपयोग है आता गुरुमा ही थे वो क्यों समझून घेला दिशा ही तो नहीं है नाया मतलब किधर गई गेली सत्यजीत कडे राहायला कायमची